नमस्कार, योगश्री दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील दरवर्षी महाशिवरात्रीला श्रीखोलेश्वर मंदिर, अमृतेश्वर मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. परंतु यावर्षी कोरोनामुळे मंदिर बंद ठेवण्यात आल्यामुळे भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले. तसेच दरवर्षी होणाऱ्या गर्दी मात्र यावर्षी कोरोनामुळे दर्शन बंद असल्याने गर्दी झालीच नाही. तर जे भक्त दर्शनासाठी आले त्यांनी बाहेरूनच दर्शन घेतले. तसेच महादेवाला कोरोना नष्ट करण्याचे साकडेही काही जणांनी घातले. यावेळी बर्दापूर येथील मुकुंद शिंगारे यांनीही अधिक माहिती दिली आहे. मी मुकुंद पंढरी शिंगारे, बर्दापूर या ठिकाणचा मी रहिवासी आहे. मी अखिल भारतीय महात्मा फुले संत अध्यक्ष कृष्णोत्पन्न बाजार समितीचा संचालक. आम्ही दरवर्षी दर महिन्याला महादेवाच्या मंदिराला आम्ही दर्शनाला जात असतो. आज महाशिवरात्रीनिमित्त परळी आंबिलवे कोलेश्वर या ठिकाणी दर्शनाला जात असतो. दर्शनाच्या ठिकाणी मंदिर बंद असल्यामुळं आज महादेवाचं मंदिर घेणं कठीण झालं. तर मंदिराच्या बाहेरून दर्शन घेऊन आम्ही निघालो. तर महादेवाच्या चरणी मी एक प्रार्थना करतो की हे कोरोनाचा काळ असल्यामुळं हे कोरोना लवकरात लवकर जाऊ दे आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला सुख समृद्धी लाभू दे अशा पद्धतीची मी महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. अनेक जण परळीला दर्शनासाठी जाऊ शकत नाहीत, परंतु अंबाजोगाईतील खोलेश्वर मंदिरात दर्शन घेऊनच भाविक भक्त महाशिवरात्री साजरी करतात. यावेळी भारज येथील शिंदे यांनीही बाहेरूनच दर्शन घेतले व अधिक माहिती दिली आहे. नमस्कार, मी अभय सज्जनराव शिंदे, राहणार गिफ्ता, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. आज महाशिवरात्रीनिमित्त अंबाजोगाईमधील सर्व देवस्थानाचे दर्शन घेत असताना सहज मनात विचार आला की खोलेश्वर महाराजांचे दर्शन घ्यावे. असं मनात भीती होती की महाराजांच्या मंदिराचं दर्शन मिळतं का नाही की, तरी पण कोरोना महामारीमध्ये सुद्धा महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भावी भक्त कोरोनाचे नियम पाळून आपले तोंडाला मास्क, कुणी रुमाल, कुणी कसं काहीतरी बांधून नियम शासनाचे नियम पाळून येत आहेत. आणि त्यामुळे महाराजांच्यानी एकच प्रार्थना आहे की कोरोना ही महामारी लवकरात लवकर निघून जावी. मंदिरात जास्त करून महिलाच दर्शनासाठी येतात. कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने त्यांचाही हिरमोड झालाय. गेल्या पासून दर्शनाला आले आहे. माझी तरी तब्येत ठीक नसताना मी दर्शनाला आले. माझी एवढी अंबाबाईला विनंती की कोरोना लवकरात लवकर संपा, हेच माझी अंबाबाईला विनंती योगेश्वरी मातेला. कोरोनाच्या संकटामुळे महाशिवरात्री दिवशी मंदिर बंद करावे लागत आहे. कारण आज बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून अंबाजोगाईतही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. तसेच कोरोनाच्या संकटामुळे महाशिवरात्रीनिमित्त मंदिर बंद असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा मात्र हिरमोड झाला आहे. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी कॅमेरामन योगेश डाकेसह नागेश अवताडे, अंबाजोगाई.